भेटी मला. त्यानंतर माझ्या केसाची भट कापली. होमामध्ये नारळ उद अगरबत्ती मटका फूल वगैरे टाकून होम चेतवला. होम चेतल्यानंतर होम भोवती मला उलटे वेडे मारायला लावले. मी मारत नव्हते तर माझ्या सासूनावर केसाला धरून मारायला लावले उलटे वेडे. त्यानंतर त्यांना माझी जित्त बळी द्यायची होती. त्यानंतर तुम्ही तुमची सुटका कशी केली? त्यानंतर त्या रात्री मी बेशुद्ध पडले तेव्हा मला काय माहित नव्हतं. शनिवारी दुपारी मी माझ्या मावसभावाला फोन केला व त्याला बोलवलं. त्यानंतर मी त्याला सांगितलं. त्यानंतर मी माझ्या माहेराला आले व गोंदी पोलीस ठाण्यात केस दाखल केली. त्यांना माहित होतं का घरात गुप्तधन आहे? यापूर्वी असा काही प्रयत्न झाला होता का? तुमच्या घरात त्यांची चर्चा चालू होती. त्या यापूर्वी असा काही प्रयत्न झाला होता की तुमच्या सोबत असं त्यांनी चर्चा झाली होती का? की याआधी त्यांनी मला उलटी आंघोळी वगैरे घातली होती. मी कुणालाही नाही सांगितलं त्यावेळेस. या प्रकरणात दहाडा म्हणून गोंदी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका गावामध्ये एक महिला याच्यावर नरबळी आणि इतर ब्लॅक मॅजिक होत आहे असा तक्रार त्यांच्याकडून प्राप्त झाला होता त्यांच्या पती आणि त्यांचे सासर लोकांच्या विरुद्ध. या प्रकरणात 6 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. ब्लॅक मॅजिक अँड अँटी ब्लॅक मॅजिक अँड सुपरस्टिशन्स ॲक्ट या कलमाखाली आणि या प्रकरणात पुढचा तपास चालू आहे. सर, किती आरोपीवर गुन्हा दाखल झाले? 6 आरोपीवर गुन्हा दाखल झालेले आहेत. अटकेची कारवाई तपासादरम्यान जसं एव्हिडन्स निष्पन्न होईल तसं होईल.